पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलंय त्याच्या के निषेधार्थ आज भाजपच्या वतीनं बिंदू चौकात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तर पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांना देण्यात आलं दुसरीकडे इचलकरंजीतही भारतीय जनता युवा मोर्चानं पटोले यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपकडून ठिकठिकाणी थीक निषेध आंदोलन सुरू आहेत आज कोल्हापुरातील बिंदू चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं यावेळी पटोले आणि काँग्रेसच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच काँग्रेसच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करण्यात आला पुतळा दहन केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाऊन नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र पटोले यांनी संबंधित वक्तव्य भंडारा जिल्ह्यात केल्यानं कोल्हापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पटोले यांच्या विरोधातील लेखी तक्रारीचं निवेदन पोलिसांना दिलं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे विजय जाधव अशोक देसाई विजयसिंह खाडे पाटील संजय सावंत चंद्रकांत घाटके मंगला निपाणीकर सुजाता पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान इचलकरंजीत भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नाना पटोले यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवण्यात आला पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे यावेळी सुदर्शन पाटसकर अरविंद माने प्रवीण पाटील अरविंद शर्मा रामसागर पोटे अरविंद चौगुले सुजय पवार उपस्थित होते